श्रावणात सह्याद्रीच्या डोंगरकुशीत अनेक प्रकारच्या रानभाज्या उगवतात. विशिष्ट हंगामात मिळणाऱ्या या भाज्यांचा स्वाद रसना तृप्त करणारा असाच असतो. शिवाय त्यांचे अनेक औषधी गुणधर्मही असतात. आदिवासी समाजाच्या या अद्भुत खाद्य मेजवानीची शहरवासियांना ओळख व्हावी या हेतूनं पालघर जिल्ह्यात रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आलाय. माड, कार्टुले, चावावेल, टेरा, शेऊल, लोथी सारख्या 50 अधिक रानभाज्यांची नावं नक्कीच तुम्ही फार कमी ऐकली असतील. अपरिचित अशा या सर्व भाज्या 100% नैसर्गिक औषधी आणि पोषण मूल्यांनी भरपूर आहेत. भारंगा ही भाजी हंगामात 1-2 वेळा खाल्ली तरी वर्षभर पोटाचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. रानकेळी खोकल्याच्या विकारावर उपयुक्त आहेत. सह्याद्री परिसरातील डोंगरपाडा या दुर्गम गावातल्या महिलांनी या सर्व भाज्या तयार केल्या. ये आहे कर्टुल्याची भाजी, ये आहे सोंडीची भाजी. तिथे मिक्स केले, तेल, कांदे, मीठ, मिरची टाकली आणि तेल कांद्यावर टाकली. ये आहे डोंगर जिऱ्याची भाजी, ती अशी कापली आणि बेसन पिठामध्ये टाकली आणि त्याचं लाडू बनवलं. बघणार आहे त्यांनी चव घेऊन बघितली तर त्यांना ते चांगली वाटली. त्यांनी आम्हाला अजून म्हणजे त्यांनी असं प्रोत्साहन दिलं, बाबा तुम्ही खूप चांगलं केलं आहे, ह्या भाज्या कुठे मिळतात, कशा बनवतात, असे वेगवेगळे प्रश्न विचारले. ते म्हणजे त्यांचं आम्हाला खूप असं मार्गदर्शन मिळालं म्हणून आम्हाला अजून असं वाटतंय का आम्ही अजून आमच्या गटाची अशी काहीतरी करू आणि प्रगती करू. पावसाळ्यात इतर भाज्या उपलब्ध नसताना या रानभाज्या महत्त्वाचा अन्नस्रोत असतात. खेदाची बाब म्हणजे सुपोषणाचं उत्तम माध्यम असलेल्या या रानभाज्या नव्या पिढीला माहीतही नाहीत. इथे खूप छान वेगवेगळ्या भाज्या आम्हाला पाहायला मिळाल्या आहे आणि याचे खूप चांगले उपयोग आहे. जे आपण डेलीमध्ये रोज जर आपण याच्या भाज्या करून खाल्ल्या तर आपला जे रोजचे आजार आहे ते आजार बरे होण्यात आलं मदत होईल आणि आपलं स्वास्थ्यही टिकून राहील. आदिवासी समाजाकडे असलेलं निसर्गाचं अमर्याद दान शहरी लोकांपर्यंत पोहोचवणं तसंच या निसर्गरम्य परिसराचा पर्यटन दृष्टीनं विकास व्हावा आणि आदिवासी समाजाला अर्थप्राप्तीचा पर्याय मिळावा या हेतूनं हा महोत्सव आयोजित करण्यात आला. जुनी पिढी आणि नवीन पिढी यांचं एकत्र केलं तर ते जुन्या पिढीतला जे आहार होता तो परत कसा रिवाईव्ह करता येईल आणि त्यांना जे पालेभाज्या असतील किंवा ह्याचं महत्त्व पटवून देऊन नवीन पिढीला ते कसं देता येईल ह्याबद्दल आम्ही प्रयत्न करतो. नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांमध्ये विलक्षण औषधी गुणधर्म असतात. आदिवासी बांधवांना त्याची माहिती परंपरेनं प्राप्त होते. निसर्गाचा हा समृद्ध ठेवा जपण्यासाठी शहरांनीही पुढे येणं गरजेचं आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पालघर.